हाँ चला तर आपण आता घरच्या घरी कची दाबेली करू, त्याप्रमाणे आपल्याला पराठा करायचा आहे। तर मी प्रथम काय केलं आहे, हे पहा, मैदा आहे, मैदा मी मैद्याचे पीठ हे मळून घेतलं आहे। आणि इथे चिंचेची आणि खजुराची चटणी घेतली, इथे डाळिंब घेतले आहे, इथे शेंगदाणे भाजून घेतले आहे। आणि इथे डाळीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये हिंग हळद आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। आणि इथे बटाट्याची चटणी केली आहे, त्याच्यामध्ये मी कच्ची दाबेली मसाला टाकलेला आहे। आता ही शेव, ही कोथिंबीर। आता चला तर आपण सुरुवात करूया। आता मी पोळी लाटून घेते आहे। आता आपल्याला कच्ची दाबेली सारखा पराठा करायचा आहे। हे पहा, खूपच सुंदर असतो। हे लाटून झालेलं आहे। आता हा दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान पैकी। मी असा थोडासा पातळ केला, शक्यतो जाड सुद्धा तुम्ही करू शकता। हा दोन्ही बाजूनी एकदम छान भाजून घ्यायचा आहे। आता हे पहा, आपला मैद्याचा पराठा आता छानपैकी भाजून झालेला आहे। आता मी याच्यावर काय करते, आपल्याला हे डाळीचं पीठ जे आहे, हे आपण हिरवी मिरची आणि हिंग हळद वगैरे टाकलेलं आहे छानपैकी। आता हा आपण याच्यावर आपल्याला असं त्याचं मिश्रण टाकायचं आहे, छान पसरून घ्यायचं आपलं दिढ्याप्रमाणे। आपल्याला साईडने तेल सोडलं आपण, आता मस्त छान मस्त खमंग भाजले वरती आपल्याला। हे बघा, आता हे बघा किती सुंदर झाला। आता आपल्याला त्याच्यावर आहे ना, आपल्याला थोडीशी आता ही जी आपल्याला चटणी लावायची आहे हिरवी, थोडी चटणी लावायची। त्याच्यावर आपल्याला ही बटाट्याची चटणी आहे कच्ची दाबेलीप्रमाणे आपल्याला। पराठा झाला आहे आपला, तर ही चटणी लावून घ्यायची आपल्याला मस्त छानपैकी। चटणी आपली खजुराची चटणी टाकायची आपल्याला, सगळीकडून छान पसरून घ्यायची आहे आपल्याला। थांब, नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। सुंदर कांदा टाकायचा, छानपैकी कांदा टाकायचा।